कोकण कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरा, कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य. कोकण कृषी विद्यापीठातील मजूर आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आज मंत्री श्री पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. या बैठकीला पर्यावरण मंत्री रामदास कदम, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठात कार्यरत असलेल्या 155 पैकी मजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी विद्यापीठातील रिक्त असलेल्या 93 जागा सेवाज्येष्ठतेनुसार 15 दिवसात भरण्याचे तसेच उर्वरित जागा भरण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश मंत्री श्रीयुत पाटील यांनी दिले. यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांना सेवेत कायम करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.